नमस्कार, मी सुवर्णा जोशी। स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूया वेगवान घडामोडींना। केंद्रानं जातीनिहाय आरक्षणाच्या अधिकारांवरून राज्याची फसवणूक केल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय। तर इंदिरा सहानी प्रकरणामध्ये 50% जास्त आरक्षण देता येत नाही हे स्पष्ट आहे, त्यामुळे 50% मर्यादा काढून टाका अशी मागणी शरद पवारांनी केली आहे। 50% मर्यादेमुळे कुणालाही आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे हे धोरण केंद्र सरकारने बदलावं अशी मागणीही पवारांनी मुंबईत केली। केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जनमत तयार करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे असं शरद पवार म्हणाले। देशात सगळ्याच राज्यात 50% अधिक आरक्षण आहे असंही पवारांनी सांगितलं। त्याचबरोबर जेवणाला निमंत्रण दिलंय मात्र हात बांधून जेवायला सांगतायत अशी टीका पवारांनी केंद्रावर केली। पवारांचं भाष्य ऐकून मतिगुंग झाली आणि खोटं बोल पण रेटून बोल याची प्रचिती आली अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। 58 वर्ष तुमचं राज्य होतं, तुमचे हात कुणी बांधले होते का असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला। त्याचबरोबर शरद पवारांच्या सभांच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पोलखोल सभा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शरद पवार यांच्या वक्तव्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। घटना दुरुस्तीमधून राज्यांना अधिकार देण्याचा निर्णय झाला आहे आणि आता हा प्रश्न राज्याकडे आला आहे असं दरेकर यांनी म्हटलंय। फडणवीसांनी आरक्षण दिलं तेव्हा 50% आत होतं, ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टानं फेटाळलं नाही असंही दरेकर म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अचानकपणे ओबीसींवरील प्रेम आज का उफाळून आलं असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय। त्याचबरोबर शरद पवार कोणतंही काम हेतूशिवाय करत नाहीत, खरा हेतू कधी दाखवत नाहीत असा टोला पडळकरांनी लगावला। तुमचे हात बांधले गेले आहेत हे खरं आहे, मात्र ते कुणामुळे बांधले गेले आहेत असा प्रश्नही पडळकरांनी विचारला। इम्पिरिकल डेटावरून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली। 2011 मधील सेन्सेक्स अहवालातला घोळ मनमोहन सिंग सरकारनंच घातला, यात तुमची भागीदारी आहे, मात्र तुम्ही केंद्र सरकारच्या नावाने बोंबा मारतात असं पडळकर म्हणाले। जातीयवादी विष पसरवणाऱ्यांना जातीनिहाय जनगणनेचा डेटा कशाला हवाय असा सवाल त्यांनी विचारला। शरद पवार यांची आरक्षणावरून केंद्र सरकार यांच्यावर टीका, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली। 2011च्या जनगणनेमध्ये जात जनगणना संदर्भात अनेक चुका झाल्या होत्या, त्यामुळे UPA सरकारने 2013 मध्ये मनमोहन सिंग यांच्या काळात जातनिहाय जनगणना करायची नाही असं ठरवलं, मात्र शरद पवार आरक्षणाचा फुटबॉल करतायत असा टोला त्यांनी लगावला। शरद पवार यांच्या आरक्षणाच्या वक्तव्यावर खासदार डॉक्टर हिना गावित यांनी ही टीका केली आहे। 50% आरक्षणाचा विचार शरद पवार यांनी सरकार 50 वर्ष असताना का केला नाही असा सवाल गावित यांनी केलाय। त्याचबरोबर मागासवर्गीय आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम केंद्रानं केलंय असंही खासदार हिना गावित म्हणाल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जाणीवपूर्वक खोटे आरोप केले आहेत असा टोला खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी केलाय। शरद पवार हे 50 वर्ष राजकारणात आहेत, तसंच पवारांना कायद्याचंही चांगलं ज्ञान आहे असं निंबाळकरांनी म्हटलं। आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षीय नेत्यांकडून भेटीगाठी आणि दौरे सुरू झालेले आहेत। काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक हे सध्या बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यांचा हा 2 दिवसांचा दौरा आहे। वासनिक यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी सुरू केल्या आहेत, कामाला लागा अशा सूचनाही केलेल्या आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांच्या संदर्भात होणाऱ्या कामाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली। तसंच केंद्राकडून जे रस्ते बनवले जात आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचं आरक्षण पुन्हा द्यावं या मागणीकरता जालन्यानंतर आता सोलापूरमध्येही भव्य असा ओबीसी मेळावा घेण्यात येणार आहे। ओबीसी VJNT जनमोर्चाच्या वतीनं 31 ऑगस्ट रोजी हा भव्य मेळावा घेण्यात येणार आहे।
या मेळाव्याला मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार असल्याची माहिती जनमोर्चाच्या वतीने देण्यात आली. औरंगाबाद मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार होणार होता. दुपारी 12 वाजेपासून स्वातंत्र्य सैनिक कार्यक्रमाकरता आले होते. 3:30 वाजताचा नियोजित कार्यक्रम रात्री 8:30 वाजेपर्यंत नाना पटोले कार्यक्रमस्थळी आले नाही. अखेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला. त्यानंतर नाना पटोले यांची वाट न पाहता स्वातंत्र्य सैनिक कार्यक्रमस्थळावरून निघून गेले. जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही आणि ओबीसी आरक्षण प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत फेटा घालणार नाही अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील कार्यक्रमात केला. पावसाअभावी लातूरमधील सोयाबीनचं पीक करपू लागलंय त्यामुळे पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येतील अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. लातूर जिल्हा राज्यातील सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे त्यामुळे लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्याची जुनी मागणी असून याबाबत सकारात्मक विचार करू असंही दादा भुसे म्हणाले. कापूस हे दुसरं महत्वाचं पीक असल्यामुळे राज्यस्तरीय कापूस परिषदही लवकरच जळगावमध्ये घेण्याची घोषणा दादा भुसेंनी केली आहे. राज्यातील 18 वर्षांखालील मुलामुलींना मॉलमध्ये प्रवेशाकरता आधार कार्ड पॅन कार्ड शाळा अथवा महाविद्यालयाचं ओळखपत्र दाखवणं आवश्यक करण्यात आलंय. कोरोना निर्बंधांकरता असलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागानं केलेल्या सुधारणांनुसार हा निर्णय घेण्यात आलाय. मध्य रेल्वेकडून 87,875 नागरिकांना महिन्याचे पास देण्यात आलेत. ज्यांचे 2 डोस आणि 14 दिवस पूर्ण झालेले आहेत अशा नागरिकांना हे पास देण्यात आले आहेत. सर्वाधिक जास्त पास हे डोंबिवली स्टेशनकडून देण्यात आले आहेत. 7,950 पास देण्यात आले आहेत. मुंबईत ज्याप्रमाणे लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याच धर्तीवर पुणे लोणावळा पुणे दौंड पुणे बारामती लोकल सेवा सुरू करा अशी मागणी होतीये. प्रवाशांकडून ही मागणी जोर धरतीये. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे प्रवासी ही मागणी करतात. नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांवर पत्नी संजीवनी काळे यांनी शारीरिक मानसिक छळवणूक करणं जातीवाचक शिवीगाळ करणं आदी कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल केले. मात्र 6 दिवस उलटून गेले तरी नवी मुंबई पोलिसांनी अद्याप गजानन काळेला अटक केलेली नाही त्यामुळे महिलांच्या शिष्टमंडळानं गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि परिस्थिती समजावून सांगितली. काळेला पकडण्याकरता विशेष टीम तयार करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त बिपिन कुमार यांनी सांगितलं. भंडारा शहरालगत असलेल्या जवाहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा पेट्रोल पंप ठाणा इथं दुकान उघडत असलेल्या ज्वेलर मालकाची दागिने आणि पैसे असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. या बॅगेमध्ये जवळपास 75 लाख रुपयांचे दागिने होते. दुचाकीवरून आलेल्या या चोरट्यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. शेतकऱ्यांचं पीक विमा प्रकरण आता मुंबई हायकोर्टात पोहोचलंय. नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊन देखील पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही त्यामुळे नांदगाव मनमाडचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. 75वा स्वातंत्र्य दिन महाराष्ट्रातल्या काही गिर्यारोहकांनी अनोख्या पद्धतीनं साजरा केला. हिमाचल प्रदेशमधल्या माउंट युनाम या 20,000 फूट उंचीच्या शिखरावर 75 तिरंग्यांचं तोरण या गिर्यारोहकांनी फडकावलं. इथे एक छोटासा ब्रेक. स्पीड न्यूज मध्ये लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.